आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा. सेवा आणि त्याग ही तत्वे घेऊन सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये आपल्या अभंग रचना करून संतांनी हा महाराष्ट्र धर्म वाढवला आहे. शुद्धतेकडून भव्यतेकडे नेण्याचे सामर्थ्य भक्तीत होते हे संतांनी ओळखले. संत हे द्रष्टे सत्पुरुष होते. लोकांच्या भाषेत संतांनी लेखन केलं, त्यामुळे मराठी भाषा उदयाला आली. ज्ञानदेवानी मागितलेला पसायदान रूपी प्रसाद सर्व भूत मात्रांची भूक भागवणारा असावा. संतांचे कार्य त्यांचे साहित्य युगेयुगे अजरामर राहील. संतांनी स्वधर्म सांगितला, त्यातून हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केले. सर्वांनी संत श्रेष्ठाच्या चरित्राचे चिंतन करावे, त्याचा उपदेश आचरणात आणावा व मानवी जीवन व संतांचे जगणे सुंदर करावे असे विचार प्राध्यापक डॉक्टर दिनेश वाघुंबरे यांनी मांडले. पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या गोकुळाष्टमी व्याख्यानमालेत ते बोलत होते. साहित्य सेवा मंडळ व श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. रघुराज मेटकरी यांनी प्रास्ताविक केलं, वृषाली भंडारे यांनी पसायदान गायलं, विवेक भंडारे यांनी आभार मानले. यावेळी चंद्रकांत महाजन, बाळासाहेब लकडे, उत्तमराव चोथे, अरुण लंगोटे, डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, राजू गारोळे, योगेश मेटकरी व रसिक आणि भाविक उपस्थित होते. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.